सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता दुसरी। विषय छान छान गोष्टी। गोष्ट 12 रावणाचा वध। नमस्कार मुलांना, आपल्या छान छान गोष्टीतील आपली 12 गोष्ट रावणाचा वध। या गोष्टीमध्ये रामाने रावणाचा वध कसा केला, त्याला कशा प्रकारे मारले हे आपल्याला बघायचं आहे। बघा, आपण मागच्या पाठामध्ये मारुतीने लंकेत जाऊन सीतेचा शोध लावला आणि लंकेतील बऱ्याच राक्षसांची आणि सैनिकांची घरे त्याने जाळून टाकली हे बघितलं। आता या गोष्टीमध्ये आपल्याला बघा, त्याच वानर सैन्याच्या मदतीने रामाने लंकेवर कशा प्रकारे स्वारी केली आणि कशा प्रकारे रावणाचा वध केला हे आपल्याला बघायचं आहे। बघा, रामाने वानर सैन्याची जमवाजमव केली, वानरांच्या मदतीने समुद्रावर पूल बांधला, त्या पुलावरून वानर सैन्य लंकेत शिरले। बघा काय, वानर सैन्याने समुद्रावर पूल बांधला, दगड जमा केली सगळी आणि त्या मोठमोठ्या दगडांवर श्रीराम असं नाव लिहून त्या ठिकाणी ते समुद्रामध्ये ते दगड सोडायचे। आणि गंमत बघा, ते मोठमोठाले दगड त्या ठिकाणी समुद्रावर तरंगत होते। अशा प्रकारे पूर्ण समुद्रावर लंकेपर्यंत वानर सैन्याच्या मदतीने रामाने पूल बांधला। बघा, मग जय श्रीराम अशी गर्जना करून ते सैन्य कुठे गेलं, लंकेत। आणि बघा, आणि राक्षसांवर आपलं रामाचं सैन्य वानर सैन्य तुटून पडलं। सुग्रीव, हनुमान, अंगद हे जे पराक्रमी वीर होते ते रामाच्या मदतीला होते, रामाची मदत करत होते। त्यांनी खूप राक्षसांना ठार केले। रावणाचा भाऊ कोण बरं, कुंभकर्ण। हो, तो 6 महिने झोपायचा। बघा, आणि तो झोपलेला असताना त्याला सगळ्यांनी सैनिकांनी त्याला उठवलं आणि युद्धासाठी तयार केलं। बघा, तो रावणाचा भाऊ कुंभकर्ण आणि त्याचा मुलगा इंद्रजीत। त्याला इंद्रजीत नाव का पडलं रे, कारण त्याने इंद्रावर स्वारी केली होती। देवांचा राजा इंद्र त्याला सुद्धा जिंकले होते म्हणून त्याचे नाव इंद्रजीत पडले होते। बघा, रावणाचा भाऊ कुंभकर्ण आणि मुलगा इंद्रजीत यांना सुद्धा ठार केले। आणि मग वानर सैन्य रामाचा जय जयकार करू लागले, सगळीकडे रामाचा जय जयकार होऊ लागला। बघा, आणि मग रावण फारच संतापला, तो स्वतः रणांगणात आला आणि काय म्हणाला, बघा, रामा मी तुला आता ठार करीन। बघा, अशी आरोळी ठोकून तो पुढे आला। त्याने आपला रथ रामासमोर आणला। रामासाठी इंद्राने मग आपला रथ पाठवला। बघा, का बर रे, कारण राम संन्यासी होता, हो की नाही। रामाकडे रथ वगैरे काहीच नव्हतं म्हणून मग इंद्राने रामाला लढण्यासाठी रथ पाठवला। बघा, मग त्या रथात बसून रामाने रावणाशी युद्ध सुरू केले। दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले। बघा, अगदी तुंबळ युद्ध सुरू झालं दोघांमध्ये, खूप मोठं घनघोर युद्ध सुरू झालं। राक्षस सैन्य आणि वानर सैन्य
हे लढायचे विसरले का? कारण ते राम आणि रावण यांचे युद्ध पाहू लागले. राम आणि रावण अतिशय त्वेषाने लढत होते. काय बघा, ते बघायला सुद्धा आकाशात सर्व देव गोळा झाले आणि ते सुद्धा आकाशातून राम आणि रावणाचं युद्ध पाहू लागले. बघा, मग रामाच्या बाणाने रावणाचे डोके उडवले. पण केवढे आश्चर्य, बघा त्या डोक्याच्या जागी दुसरे डोके उत्पन्न झाले. मग तेही रामाने आपल्या बाणाने उडवले. बघा, याप्रमाणे रामाने रावणाची 100 डोकी उडवली, पण रावण पुन्हा जिवंतच. बघा किती मोठा आश्चर्य होत, त्याची 100 डोकी उडवली. काय रामाने तरी सुद्धा रावण जिवंतच होता. मग त्यावेळी बिभीषण पुढे आला. हा बिभीषण कोण बर? बघा, हा रावणाचा दुसरा भाऊ होता. तो रामाचा भक्त होता. तो म्हणाला, श्री रामा, रावणाच्या बेंबीत अमृत आहे, त्या बेंबीवरच बाण मारा, तरच रावण मरेल. बघा काय त्याने पुढे येऊन रामाला सांगितलं की रावणाच्या बेंबीमध्ये अमृत आहे आणि त्यामुळे रावण जिवंत राहतो आहे, तो मरत नाहीये अमृताच्या प्रभावामुळे. काय म्हणून तुम्ही त्याच्या बेंबीवर बाण मारा, तरच तो मरेल. बघा, मग तेव्हा रामाने एक बाण रावणाच्या बेंबीवर मारला आणि मग बघा काय आश्चर्य घडलं. रावण जमिनीवर कोसळला. रामाने दुष्ट रावणाचा वध केला, रावणाला मारलं. बघा, अशा प्रकारे वानर सैन्याने रामाचा प्रचंड जय जयकार केला, कारण दुष्ट रावणाला रामाने काय केलं होतं, ठार मारलं होतं. मग बघा काय गंमत झाली, सर्व देवांनी रामावर आकाशातून पुष्पवृष्टी केली. पुष्पवृष्टी म्हणजे काय? आकाशातून फुलं टाकले. काय? फुलांचा पाऊस पडला रामाच्या अंगावर. धन्यवाद.